हे हाय मित्रांनो, नमस्कार. सर्वेशने स्वागत आहे लर्न पॉवर ग्लोवरती. मी प्रवीण. तर आपण शिकत आहे SQL लर्निंग सिरीज मराठीमध्ये. तर आपण SQL स्ट्रिंग फंक्शनचे काही चॅप्टर, काही टॉपिक आपण प्रिवियस व्हिडिओमध्ये कवर केले. तर आज आपण मॉड्यूल नंबर 28 कवर करत आहे SQL NVL फंक्शन अँड SQL NVL फंक्शन 2. ओके, तर व्हिडिओ स्टार्ट करायच्या पूर्वी सर्वेशने एक रिक्वेस्ट आहे की आपण पहिले जर माझे टॉपिकचे व्हिडिओ सर्वे पाहिले नसेल तर सिरीजचे वन बाय वन पाहून या की आपणाला पुढचे कॉन्सेप्ट एकदम क्लिअरली अंडरस्टँड होतं. तर चला आपण आता स्टार्ट करूया मॉड्यूल नंबर 28 NVL फंक्शन पहिलं. ठीक आहे, NVL फंक्शन काय सांगतं पहिलं आपण थेरॉटिकल पाहू तसंच की आणि प्रॅक्टिकल. द NVL फंक्शन इन ओरॅकल SQL इज यूज टू रिप्लेस नल व्हॅल्यू विथ अ स्पेसिफाइड डिफॉल्ट व्हॅल्यू. म्हणजे सिम्पल काय सांगतं की जे भी आपल्या डेटा सीटमध्ये जे भी खाली व्हॅल्यू असते म्हणजे नल म्हणजे मोकळी व्हॅल्यू, मोकळी जागा असते ना, तर काय तर आपण एक डिफॉल्ट व्हॅल्यू देतो, त्यावेळेस आपण डिफॉल्ट व्हॅल्यू प्लेस करायला इन्सर्ट करायला आपण नल व्हॅल्यूचा वापर करतो. ठीक आहे, तर याचं सिंटॅक्स पाहू काय आहे. सिंटॅक्स बघा, सिम्पल सिंटॅक्स आहे. सिलेक्ट NVL कॉलम नेम लिहायचं, डिफॉल्ट व्हॅल्यू जे आपण देतो ना ती येतं फ्रॉम टेबल नेम. करेक्ट, हे आपलं सिम्पलचं कॉन्सेप्ट सिंटॅक्स आहे. जसं की आता हे टेबल आहे, ह्यात या नल दिले ना, म्हणजे इथं एम्प्लॉय नेम नाव नाही, तर आपण काय द्यायचं तर आपणाला डेटा सीटमध्ये समजायचं झालं की नाही हे फंक्शन अप्लाय केलं ना त्यामध्ये डेटा नाही, त्या आपल्या फील्डमध्ये आहे ना डेटा नाही म्हणून सांगायला येतं. करेक्ट ना, तर आपण प्रॅक्टिकल पण पाहू कसं करायचं म्हणलं की आपल्याला समजून जायचं. आपल्याकडे जसं की माहीत आहे आपल्याकडे एक टेबल आहे एम्प्लॉय टेबल, हे आहे आपलं एम्प्लॉय टेबल. करेक्ट, तर आपण इथं बघा इथे एम्प्लॉय नेम नल आहे किंवा 9व्या नंबरचं नल आहे म्हणजे यात व्हॅल्यू नाही, आणि कुठलं हे पण नल आहे 15व्या नंबरचं पण नल आहे, बरोबर ना. तर कसं करायचं आपण की नल आपणाला नको आहे तर आपण काहीतरी एक लिव स्पेसिफिक व्हॅल्यू नॉट अवेलेबल असं काय तर सांगू. तेव्हा काय करायचं, सिलेक्ट NVL लिहायचं, NVL कॉलम नेम कुठलं आपल्या एम्प्लॉयला अप्लाय करायचं ना, तर एम्प्लॉय नेम लिहायचं, एक डिफॉल्ट व्हॅल्यू देऊ आपण काय पण. डिफॉल्ट व्हॅल्यू काय द्यायची, डिफॉल्ट व्हॅल्यू देऊ की आपण व्हॅल्यू नॉट अवेलेबल. ओके, व्हॅल्यू नॉट अवेलेबल. ओके, काय दिलं आपण, व्हॅल्यू नॉट अवेलेबल आहे म्हणून दिले त्यात. करेक्ट, ब्रॅकेट कम्प्लीट करा. फ्रॉम टेबल आपलं एम्प्लॉय टेबल आहे, फ्रॉम एम्प्लॉय टेबल. करेक्ट ना, तर चला आपण रन करू पाहू. एक मिनिट, एरर होत आहे. तर आपणाला कुठलं द्यायचं असतं ना, हो इथं आपण डबल इनव्हर्टेड दिला आहे म्हणता ना, हे होत आहे. करेक्ट, काय पण चुकवायचं नाही, चुकवलं की नक्की एरर होत. हे अजून कम्प्लीट झालं नाही. करेक्ट, बघा आता करेक्ट, सिलेक्ट NVL एम्प्लॉय नेम व्हॅल्यू नॉट अवेलेबल म्हणजे आपण डिफॉल्ट व्हॅल्यू दिली. जसं की आपलं सिंटॅक्स आहे तसंच लिहायचं, बघा काय चेंजेस करायचं नाही. ठीक आहे, काय बी थोडं पण इरर झालं की येत नाही. बघा इथं व्हॅल्यू नॉट अवेलेबल, आपणाला इथं मी एम्प्लॉय नेम साईडला घेतो की आपणाला समजून जाईल कसं काय कुठं कुठं काय चेंजेस झाले म्हणायचं. करेक्ट, बघा आता आपण हे रन करू पहा. इथं नल व्हॅल्यू होता ना, तिथं काय झालं आपण व्हॅल्यू नॉट अवेलेबल म्हणजे आपण समजून जातं की ते खाली जागा आहे बाबा व्हॅल्यू नॉट अवेलेबल म्हणजे तिथं त्या एम्प्लॉयचं नाव नाही हे आपल्याला समजून जातं. करेक्ट ना, म्हणजे असं डेटा सीटला रिडेबिलिटी करायला ना एकदम हे फंक्शन लई हेल्पफुल होतं. आय होप की आपल्याला हे फंक्शन क्लिअर झालं असेल. आपण मल्टिपल कॉलमवरती पण हे असं फंक्शन वापरू शकतो. जस्ट मी तुम्हाला कसं वापरायचं विधान सांगितलं आहे. करेक्ट, तर आपण पाहू दुसरे कॉन्सेप्ट आहे कुठलं, NVL 2. जसं की NVL 2 काय सांगतं, द NVL 2 फंक्शन इन ओरॅकल SQL यूज टू रिप्लेस नल व्हॅल्यू इन अ स्पेसिफिक कॉलम ऑर एक्सप्रेशन विथ अ व्हॅल्यू इफ द कॉलम ऑर एक्सप्रेशन इज नॉट नल. इफ द कॉलम ऑर एक्सप्रेशन इज नल देन अनदर व्हॅल्यू इज रिटर्न. म्हणजे कसं की आता इथं तुम्हाला हे सिंटॅक्स आहे दाखवतो, बघा हे नॉर्मल सिंटॅक्स आहे. म्हणजे जिथं बी जागा खाली आहे ना तिथं एक व्हॅल्यू डिफॉल्ट यावं, आणि जिथं खाली जागा नाही एम्प्लॉय फील्ड आहे तिथे एक वेगळी जागा यावं. जसं की आता इथं बघा पहा एम्प्लॉय नेम आहे म्हणजे हे पहिलं नाव नाही म्हणजे त्या जागी आपणाला व्हॅल्यू नाही म्हणून द्यायचं. आपणाला समजायचं की एक डेटा सीट आहे त्यामध्ये कुठली कुठली डेटा फिल्ड आहे कुठली कुठली खाली जागा आहे म्हणून आपण अप्लाय करायचं झालं की असून
साईडला एक रेफरन्ससाठी आपण हे कॉलमचं घेऊ शकतो, करेक्ट ना? म्हणजे आपल्याला हेल्पफुल होतं. म्हणजे आता प्रवीणचं नाव आहे, प्रवीण राहुल आहे ना, तो व्हॅल्यू आहे म्हणून आपण सांगायचं, करेक्ट? आणि जिथं व्हॅल्यू नाही ना तिथं वेगळं येतं डेटा. आय होप की आपल्याला हे कॉन्सेप्ट क्लिअर झालं, जसं की आपण प्रॅक्टिकली पण पाहू म्हणजे तुम्हाला समजून जाईल, करेक्ट ना? हे काय लिहायचं, सिलेक्ट NVL2, NVL2 लिहायचं, म्हणजे दोन ऑपरेशन परफॉर्म करताय, ठीक आहे ना? तसंच की एम्प्लॉय नेम लिहा, एम्प्लॉय नेम लिहिलं, पहिलं काय व्हॅल्यू असलेली, व्हॅल्यू अवेलेबल म्हणून द्यायची. काय द्यायचं? व्हॅल्यू अवेलेबल, व्हॅल्यू आहे त्या सीटमध्ये असलेली, व्हॅल्यू अवेलेबल असलेली सांगून सांगायचं, बरोबर? व्हॅल्यू अवेलेबल, तर ह्याला हे करू. आणि नेक्स्ट आहे ते व्हॅल्यू नसलेलं जागी व्हॅल्यू नॉट अवेलेबल म्हणायचं. नंतर आपण NA टाकू, म्हणजे नॉट अवेलेबल, करेक्ट? ब्रॅकेट कम्प्लीट करायचं, फ्रॉम टेबल कुठला, एम्प्लॉय, जसं आपल्याला माहीत, बरोबर ना? तर आपण हे रन करू, पाहू येतं, आलं बघा. जिथं पण व्हॅल्यू ही नल थी ना तिथं काय आलं आपलं, NA म्हणून आलं, बरोबर ना? म्हणजे आपल्याला समजून जाईल की क्लिअर पाहून शकतं. चला हे रन करू, इथं पहा, इथं बघा नल आहे, तिथं NA आलं. जिथं पण व्हॅल्यू आहे ना तिथं अवेलेबल. तसेच की आपल्याला समजून घ्यायचं असेल ह्या सीटमध्ये डेटा कुठली कुठली आहे, कुठली कुठली नाही, त्यावेळेस आपण कसं हे फंक्शनचा वापर करून ॲट ए टाईम मल्टिपल कॉलमचा डेटा ॲट ए टाईममध्ये आपण इन्श्युअर करू शकतो की त्यामध्ये डेटा आहे म्हणायचं, ओके? आय होप की आपल्याला हे क्लिअर झालं असेल, NVL फंक्शन कसं वापरायचं, NVL2 फंक्शन कसं वापरायचं. तर थँक्यू मित्रांनो पाहिल्याबद्दल, ठीक आहे? तर हे व्हिडिओ आपल्याला हेल्पफुल वाटला तर आपल्या मित्रांनी हे शेअर करा, आणि सर्वे आमचे कॉन्सेप्टचे 1 बाय 1 पाहा, त्या की आपल्याला 1 बाय 1 कॉन्सेप्ट क्लिअर होईल की SQL शिकासाठी. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहा.